आपल्याला लहानपणापासूनच विजेते जिंकणाऱ्यांचे कौतुक सन्मान केला जातो ही शिकवण दिली जाते. त्यांचाच परिणाम म्हणा किंवा सवय आपली, पण त्याच शर्यतीत क्षमता असूनही मेहनत करून देखील कोणीतरी हरलेला असतो त्याच्या सन्मानासाठी आपल्याकडे शब्दच नसतात, नाही का? तर त्या क्षणी त्याला कोणी बोललं, अरे तो जिंकून गेला पण ही शर्यत तुझ्यामुळे एवढी रोमांचक झाली, तर तो दुसऱ्याच वेळी मैदानात उतरेल ना, नक्कीच जिंकेल. ती शाब्बासकीची थाप देणारा सर्वांना बनता यायला पाहिजे. CA, कलेक्टर, पायलट, डॉक्टर झाले, वकील, पोलीस, इंजिनियर, अन्य हे पदं नसून एक स्पर्धा बनली आहे आणि यांना एवढं आवश्यक करून घेतलं आहे की हे नाही मिळालं तर आयुष्यात मजाच नाही असं समजून या शर्यतीत सर्वजण धावत असताना काही जण थकून बसले आहे. त्यांच्यासाठी कुणीतरी पुढे येऊन आधारस्तंभ बनावा म्हणजे त्या आयुष्याच्या शर्यतीत स्वतःला हरवून बसणार नाही. अरे तू हरला नाहीस, बाहेर जरी आज या शर्यतीत तू पडला असला तरी तुझ्याकडे ज्ञानाची अमाप संपत्ती आहे, त्याच्या जोरावर तू जग जिंकू शकतोस. हा आत्मविश्वास त्यांना देणं आवश्यक आहे आणि तू नक्कीच काहीतरी करेल असे मला वाटते. आज माझ्या तुमच्या बाजूला सगळं सोपं असताना अवघड जीवन करून घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मग नकळतपणे कोणीतरी स्वतःला दोष देऊन कायमचाच दूर जात आहे. थोडंसं बसा ना त्यांच्याजवळ, समजून घ्या, समजून सांगा. मानव धर्म यालाच तर म्हणतात ना, की बस माझं एवढं असतं आयुष्य. तुम्ही विचार करा, एखाद्याच्या दोन कानाखाली देऊन त्याला दुःख अश्रू देणं जेवढं सोपं, त्यापेक्षाही कठीण एखाद्याच्या डोळ्यात अश्रू आणणं असतं. हास्याचं कारण बनलं ना इतरांच्या तुमच्याही जीवनात सुखनं सांगता येतं. दुःखाचे भागीदार बना, दुःख तुमच्यापासून दूर पडेल. आणि हो, कुणाला चांगलं समजू शकत नसाल तर वाईट बोलून मन नको. बस एक करा, माझ्यामुळे किती लोक आनंदी होऊ शकतात तेवढं सुखदान करत जा, मग तुमच्या जीवनातील सुखाची झोळी रिकामी कधीच राहणार. बघा कुणाच्या हास्याचं कारण बनता येतं का. दुःख देणारी हजारो असताना एक सुख देणारं तुम्हाला